खाजगी डॉक्टरांनी आपल्या ओपीडी सुरू कराव्यात, त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी आम्हाला सांगाव्यात, त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. बाहेरून कोणी पेशंट तुमच्या ओपीडीत चेकअपसाठी आल्यास त्याबाबत आम्हाला माहिती द्यावी, असे सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेले जे आपले प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत, तो RMP असेल का GP असेल किंवा IMA आपले मेंबर असतील, आता हे करोनाचे संपूर्ण आपले वातावरणमध्ये या संपूर्ण आपल्याला जे डिझास्टर किंवा क्रायसिस म्हटला पाहिजे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने डॉक्टर्स एक देवतूत सारखा आता सर्वांना कळायला लागला आहे. आता आधी पण कळत होतं, पण आता या घडीमध्ये जास्तीच लोकांना कळतं आहे की डॉक्टर्सचा किती आपल्या सोसायटीमध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. पण जरी आपण सर्व आपण डॉक्टर्सला देवदूत म्हणून आता बघतोय, त्याच मानाने संपूर्ण आणि सर्व जे आपली डॉक्टर्सची जे कम्युनिटी आहे त्याच्यामार्फत ओव्हरऑल चांगला आपल्याला सपोर्ट भेटला आहे. तरी पण अजून काही असे डॉक्टर्स आहे, काही असे OPD काही क्लिनिक्स आहे ज्यांनी अजून OPD सुरू केलेली नाही आहे. तर सर्व असे डॉक्टर्सला जे आपले RMP असेल का GP असेल, सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांना माझं आवाहन आहे आणि सूचना आहे की आपण ऑलरेडी एक एपिडेमिक ॲक्टचे अखेरीत एक ऑर्डर काढलेला आहे. सर्व डॉक्टर्सनी कृपया करून त्यांची OPD सुरू ठेवावी. OPD सुरू करताना त्यांनी काळजी घ्यावी, ते आपला मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड वगैरे त्यांनी वापरावे. याच्यामध्ये काही डॉक्टर्सनी काही अडचणी त्यांच्यातर्फे सांगितलं होतं, ते आम्ही IMA आणि GP असोसिएशनच्या मार्फत त्या अडचणीवर पण मात करतो आहे. काही प्रमाणात आपण सॅनिटायझर पण उपलब्ध करून ऑलरेडी दिलेला आहे. N95 मास्क असेल किंवा ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क असेल, तो पण आम्ही आमच्यातर्फे IMA किंवा GP असोसिएशनला वेंडरला जोडून देऊ शकतो, जर IMA आणि GP असोसिएशननी बल्क त्यांची डिमांड क्रिएट केली तर. माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही काळजी घ्या OPD घेताना, पण कृपया करून OPD सुरू ठेवा. तुमची OPD आपले जिल्ह्यासाठी आणि लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे यावेळेला. याच्यामध्येच OPD सुरू करताना, OPD सुरू ठेवताना, तुमच्याकडे जर एखादा मुंबई पुणे वरून आलेला किंवा फॉरन ट्रॅव्हल हिस्ट्री असलेला जर कोणी असा रुग्ण तुम्हाला सापडला ज्याला थोडंफार पण सिम्टम असेल, समजा फटीगचा सिम्टम आहे किंवा डायसेंट्री आहे किंवा त्याला कफिंग आहे, स्नीजिंग आहे, ब्रेथलेसनेस आहे, तर इमिजिएटली त्या RMP किंवा GP किंवा प्रायव्हेट डॉक्टरनी इमिजिएटली नजीकचे PHC, RH किंवा SDHला नोटिफाय केला पाहिजे. आता कोरोना आपला ऑलरेडी नोटिफाईड डिझीज आहे, जरी थोडाफार पण सिम्टम तुम्हाला असं पुणे मुंबई रिटर्न किंवा फॉरेन रिटर्न लोकांमधून दिसला तर इमिजिएटली तुम्हाला नोटिफाय केलं पाहिजे. म्हणून OPD घेताना पेशंटकडून थोडा हिस्ट्री घेणं पण गरजेचं आहे. तर तुम्ही तुम्हाला त्यांना विचारलं पाहिजे की तो इकडचा मूळ आहे किंवा बाहेरून आलेला आहे, तर तो एक आपल्यासाठी खूप एक महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमची काही अडचणी असेल तर तुम्ही कृपया करून तुमची अडचणी, तुम्हाला जे तुमची रिक्वायरमेंट्स आहे, तुम्ही IMA आणि GP मार्फत जर सांगितला तर आम्ही तुमचे त्यांचे मार्फत तुमची आयकार्डची अडचणी, तुमची मुवमेंटची अडचणी, स्टाफची मुवमेंटची अडचणी किंवा इतर PPE किंवा N95 अडचणी आपण त्याला मात करू शकतो आहे, त्याचा सोल्युशन काढू शकतो आहे. पण ती डिमांड कृपया करून बल्क स्तरावर IMA आणि GP मार्फत येऊ द्या. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमची OPD आणि तुमची क्लिनिंग नर्सिंग होम सुरू राहिले पाहिजे, OPD सुरू राहिली पाहिजे. आणि पुणे मुंबई किंवा फॉरन रिटर्न ट्रॅव्हल रिटर्न लोकांचे जर तुम्हाला सिम्टम थोडाफार पण आढळले तर इमिजिएटली तुम्हाला त्यांना नोटिफाय केलं पाहिजे.